त्या खातीर तेंचे कडेन एक आमी विलिंगनस लेटर मागलेले, पूण तें लेटर आयज पसून दिल्लेलें ना. म्हणजे अशें दिसून येता की तेंकां बिलूय भरपाचें ना आनी तें परमनंट टॅम्पररी कनेक्शन आसा तें बी परमनंट कनेक्शन करपाचें ना. म्हणून दूख जाता ती इवन गव्हर्मेंट इंस्टॉलेशन डिस्कनेक्ट करपाक, पूण आमकां कांय आनी उपाय नाशिल्लो. जर डिस्कनेक्ट करना जाल्यार आमच्या हायर ऑफिसरान एज पर इंस्ट्रक्शन्स आमकां डिस्कनेक्ट करचेंच पडटलें. लायटीचें कनेक्शन तोडलें म्हूण पुलिसांचो बोवाळ पडटा थंय आसा. रोखडेच खंय पुलीस स्टेशनाक परत कनेक्शन दिलें. सुत्रां सांगतात ते प्रमाण वेल्यान खंय फोन आयलो. म्हापशा पुलीस स्टेशनाक आसूं म्हूण 15 दिसांचो प्रास दिला. इशू कितें आसा, तें म्हापसा पुलीस स्टेशन इनॉग्रेट करून कितलीं वर्सां जालीं? 2 वर्सां जालीं. आमी आमचे जी आर सी प्रमाणे 6 म्हयन्या वयर टॅम्पररी कनेक्शन दिवंक मेळना, नाल्यार फाल्यां जर सगळ्या जर आउटस्टँडींग दवरपाक लागले आनी हें कितें 2 म्हयन्याचें न्ही, 2-2.5 वर्सांचें आउटस्टँडींग. खंयचेच गोवर्मेंट एस्टॅब्लिशमेंट, प्रायवेट एस्टॅब्लिशमेंट कितें आसा, वी आर गोईंग फूल फ्लॅज इन डिस्कनेक्टींग नंबर 1. आनी कोण आउटस्टँडींग जे केसीस आसा, आमी आतां आर आर सी केसीस फायल करता आनी आमी रिकवरी चालू करता. पूण रोखडेच परत कनेक्शन दिलें, पेमेंट जालो तर तेंचो ना? कनेक्शन दिवपाचें कारण आसा. एक गोश्ट म्हणल्यार कनेक्शन एज पुलीस स्टेशन एज इट इज रिक्वायर्ड, आमी तेका कनेक्शन दिली ऑन अ लेटर की विदीन द नेक्स्ट 15-20 डेज दे वील रेगुलायज एवरीथींग. सो वी आर टेकिंग समथींग रायटींग फ्रॉम द पी आय. सो बेज ऑन डेट आमकां दिवंक पडलें न्ही. सो वी म्हाका जेन्ना फोन आयला, म्हणजे कनेक्ट कर आनी तेका रायटींग आनी घेतलें की विदीन 15-20 डेज सगळे आमी रेगुलायज करतले. साखळे सरकारी कॉलेजीत तर फाटले 15-1 दीस जाले खंय लायटूच ना. भुरगीं कशे तरी दीस काडटात. आपल्याच मतदारसंघातली गजाल मुख्यमंत्र्याच्या कानार पडले उपरांत ताणें शुक्रारा येवन परिस्थिती पळयली. सप्तका भितर परिस्थिती जाग्यार घालूंक लायल्या. फाटले कितलेशेच दीस जाले आमच्या कॉलेजीन लायट ना. आमची दिवाळीची जी भुरगीं आसा ते खूब प्रॉब्लेम फेस करता. तांच्यो प्रॅक्टिकल्स ज्यो आसा तांकां ते करपाक मेळना. जवळ जवळ कॉलेज सुरू जाल्या कारणान तेंच्या एकूय प्रॅक्टिकल सारकी जावंक ना, मदींच लायट वता. आनी इतलो वर एका क्लासीन जवळ जवळ 80 भुरग्यांच्या मदीं आमकां रावचें पडटा आनी खूब डिफिकल्टी फेस करता. आमच्या उतराक ते मान दिवन आयज आमच्या कॉलेजीन आयले. सगळे ऑफिसर आशिल्ले, ऑफिशियल्स आयिल्ले सगळे, आनी तेंच्यांनी मिटींग हांव आशिल्लो. तेंच्यांनी स्ट्रिक्टली प्रत्येक ऑफिसराक वॉर्निंग दिल्या की बेगीनच्या बेगीन हो इशू, एका विकाच्या भितर हो इशू सॉल्व जावपाक जाय. वीज मंत्र्याक सध्या मंत्री आमदारांनी स्ट्रीट लायटीक लागून इरार केला. गाजो वाजो करून केंद्र सरकाराचे खुस्तार बसयल्ल्या LED स्ट्रीट लायटीच्या मेंटेनन्साक ना वाली. स्ट्रीट लायट पॉलिसी म्हयन्याक हाडटले आनी उरलेले जे स्ट्रीट्स जे स्ट्रीट लायट ना थंय देखून आमी आतां लायटी वायरी ओडून थंय स्ट्रीट लायट घालतले. पण बॅड कंडिशन आसा, आमी 11 KV अंडरग्राउंड करपाक केल्ले आसा. ते टेंडर ऑलरेडी येवपाक लागले, खुबशे टेंडर येयले आनी ह्या म्हयन्या भितर फुडल्या म्हयन्या भितर आनी खूब येतले. सो डबल एक्सपेन्सीस करनासतना ह्यो पयली आमी अंडरग्राउंड करून सोडटा. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट.